आजचा हा दिवस नगर आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या जिरायत भागातल्या शेतकऱ्यांसाठी एक विजय दिवस आहे आजचा हा दिवस त्या सर्व शेतकऱ्यांना मी समर्पित करतो ज्यांनी गेल्या तीस वर्षापासून आंदोलनांच्या माध्यमातून उपोषणांच्या माध्यमातून रस्ता रोकोच्या माध्यमातून पायदिंडीच्या माध्यमातून या परिसरामध्ये असलेल्या आमच्या माता भगिनींच्या सहकार्याने काढलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून जो काही त्याग बलिदान मागच्या तीस वर्षामध्ये आणि नगर तालुक्याच्या के शेतकऱ्यांनी केला जे जे नेते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होते माननीय पाचपुते साहेब असतील माननीय कडिले साहेब असतील उपस्थित असलेले सर्व कृती समितीचे सर्व सन्मान्य सदस्य असतील आज या सगळ्या शेतकऱ्यांच्या कृती समितीच्या सगळ्या आमदारांच्या आज या नगर श्रीगोंद्याच्या तालुक्याच्या सगळ्या शेतकऱ्यांचा आज हा विजय झालेला आहे असं मला मुद्दा म्हणून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे आता जेव्हा एखादी योजना एखादा प्रकल्प मार्गी लागतो तेव्हा त्यावर राजकारण देखील सुरू होतं आणि हे राजकारण होत असताना आज एक वेगळ्या पद्धतीचं प्रास्ताविक मी करणार आहे कदाचित काही लोकांना हे पहिल्यांदाच पाहायला मिळेल कदाचित या पद्धतीचं प्रास्ताविक कधी कुणी केलं नसेल पण साकाळीच्या बाबतीत असलेली वस्तुस्थिती हे मी काही कागदांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे आता आपल्याला सवय आहे बऱ्याच निवडणुकींमध्ये मोठे मोठे पुढारी लाव रे तो व्हिडिओ लावरे रे तो व्हिडिओ सांगतात तर एक कागदांच्या माध्यमातून मी पाच मिनिटामध्ये आपल्याला नगर जिल्ह्याला मागच्या तीस वर्ष का थांबावं लागलं आपलं भविष्य काय आहे हे या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो लोकसभेच्या दरम्यान आपल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा वाळकीला आले आणि त्यांनी शब्द दिला की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून दिल्यानंतर साकळाई ही योजनेला आम्ही मान्यता देऊ लावरेबाबत आता हा पहिला कागद आहे हा पहिला कागद आहे तीन नऊ दोन हजार एकोणावीसचा आणि तीन नऊ दोन हजार एकोणावीस ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री माननीय गिरीश महाजन साहेबांनी साखळा योजनेच्या सर्वेक्षणाला मान्यता दिली भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार असताना तीस वर्षाच्या संघर्षानंतर दिलेला शब्द हा फडणवीस साहेबांनी लोकसभेनंतरच पूर्ण केला होता मात्र त्यानंतर राज्यामध्ये गद्दारीनी निवडणुकीपूर्वी झालेल्या युतीला तोडत स्वतःचा सार्थ साध्य करण्यासाठी की मला मुख्यमंत्री व्हायचंय माझ्या मुलाला कॅबिनेट मंत्री करायचंय आपल्या तत्वाशी तडजोड करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्यानंतर गद्दारी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आपले श्रीगोंद्याचे आमदार माननीय पासपुते साहेबांनी विधान भवनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला या तारांकित प्रश्नामध्ये त्यांनी असं विचारलं की साखळी योजनेचा समावेश तुमच्या कुकडी प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे का नाही त्याचं उत्तर तुम्ही पाहू शकता की त्या उत्तरामध्ये कुकडी प्रकल्पाच्या तृतीय सुप्रमात साखळा योजनेचा समावेश नाही हे उत्तर शासनाच्या माध्यमातून मिळालं म्हणजे महाविकास आघाडी सरकारनी या ठिकाणी या योजनेला पूर्णपणे नकार दिला आपण जर पुढे गेलो तर एकोणावीस एक दोन हजार बावीस म्हणजे एकोणावीस जानेवारी दोन हजार बावीस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असणारे जयंत पाटील साहेब ज्यांनी वाळकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या दरम्यान शब्द दिला होता कि आमी की आम्ही ही साखळाई करू त्यांच्या मिटिंगचा एक उल्लेख मी तुम्हाला करू इच्छितो की एकोणावीस जानेवारी दोन हजार बावीसला जयंत पाटलांच्या मीटिंगमध्ये कुकडी प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनेद्वारे बंधारे व तलावात पाणी सोडण्यासाठी योजनेना मंजुरी मिळण्याबाबत आणि उत्तर भाग काय लिहिलंय सध्या स्थितीत कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचं पूर्णपणे नियोजन झाले असून सदर योजनेला या प्रकल्पातून पाणी उपलब्ध नाही हे पत्र कधीच आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटलांनी मीटिंगमध्ये हा स्पष्ट उल्लेख केला की आता कुकडीमध्ये पाणी शिल्लक नाही आणि त्यामुळं साकळाई योजनेला जोपर्यंत पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत या योजनेला मान्यता देण्यात येणार नाही आता पुढचा कागद एकदा मजेशीर आहे जेव्हा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्या काळात अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार बावीस ला तेच मंत्री जे जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेलं खातं त्यांना अचानक अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस ला पाच टीएमसी पाणी शिल्लक सापडलं तर जे मंत्री जानेवारीमध्ये कुकडीच्या प्रकल्पामध्ये पाणी शिल्लक नाही असं त्यांनी स्वतः सही केली त्यांनी अचानक एकनाथ शिंदे साहेब गुवाहाटीला गेल्यानंतर अठ्ठावीस सहा दोन हजार बावीस ला पाच टीएमसी एम सी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे असं कागदावर शेरा मारला पण हे पाणी कोणासाठी होत हे पाणी नगर जिल्ह्याच्या साखळाईसाठी नाही तर आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातल्या बंधाऱ्या भरण्यासाठी या पाण्याचा वापर व्हावा असा आदेश त्यांनी केला म्हणजे जर आम्हाला पाणी मिळत नव्हतं आणि यांना अचानक पाणी मिळाल्यानंतर पुण्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचे बंधारे कसे भरले जातील यासाठी त्या ठिकाणी ठराव करण्यात आला मग आपलं सरकार आलं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर माननीय पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यमान आमदार पासपुते साहेब असतील कर्डिले साहेब असतील एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत आम्ही मिटिंग घेतली आणि म्हटलं साहेब हा नगर जिल्ह्यावर झालेला अन्याय आहे जे लोक आजपर्यंत म्हणत होते की पाणी उपलब्ध नाही त्यांनी पुण्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या स्वार्थासाठी पाणी कागदावर आणलं सरकार पडलं आणि फडणवीस साहेबांनी या मीटिंग मध्ये ते शोधलेलं पाच टीएमसी पाणी पाणीमध्ये साकड आई उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी दिली की जे पाणी आता सापडलेलं आहे मीटिंग मध्ये आम्ही होतो कर्डिले साहेब आपण होते तेव्हा पण अधिकारी म्हणत होते साहेब पाणी नाही त्यांना माहीत नव्हतं की आमच्याकडे हा कागद होता हा कागद मी बाहेर काढला आणि सांगितलं की साहेब हे पाच टीएमसी पाणी अचानक जून मध्ये सापडलेला आहे आणि हे आता आमच्या साकळाईसाठी देण्यात यावं आणि चुकत्या त्या कागदावर त्या एका कागदावर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची उपलब्धता करून त्या ठिकाणी आपल्याला निविदा काढण्यासाठी मंजुरी दिली किती मोठी उपलब्धता आहे किती मोठा संघर्ष आहे हे सगळं मी तुम्हाला का दाखवतोय कारण की आज जेव्हा आपण राजकारणामध्ये काम करतो आज जेव्हा आपण मतदारसंघामध्ये काम करतो नगर जिल्ह्यामध्ये राहतो आपला हा संघर्ष पाण्याचा संघर्ष हा पुण्या जिल्ह्याबरोबर आहे पुण्या जिल्ह्याबरोबर आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत नाही पाणी सापडलं तर फक्त पुण्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी वापरलं जातं मागच्या तीन वर्षामध्ये कुकडीच्या आवर्तनामध्ये माहितीचा अधिकार टाकल्यानंतर सत्तर टक्के भाग कुकडीचा हा नगर जिल्ह्याचं सिंचन क्षेत्र आहे सत्तर टक्के पण नगर जिल्ह्याला या तीन वर्षामध्ये वीस टीएमसी पाणी कमी भेटलं वीस टी एम सी वीस टी एम सी पाणी कमी भेटलं हा विचार तुम्हाला करायचा राजकारणामध्ये मी खासदार असेल नसेल कर्डिले साहेब आमदार असतील नसतील पासपुते साहेब आमदार असतील नसतील हा आमचा अस्तित्वाचा प्रश्न नाही पण या हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला पाण्यासाठी वंचित राहायचं नसेल जर तुम्हाला तुमच्या पिढीला सुखाचे दिवस दाखवायचे असतील जर नगर जिल्ह्याला त्यांच्या हक्काचं पाणी पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय आपल्याला पर्याय नाही जे लोक या नगर जिल्ह्यामध्ये पुण्याच्या पुढाऱ्यांच्या कुबड्या घेऊन इथं मिरवतात जे लोक जे आमदार जे पुढारी पुण्या जिल्ह्याचे पुढारी जिल्ह्यामध्ये आणून कार्यक्रम घेतात हे तुमचं संरक्षण करू शकतात का हे तुमच्यासाठी भांडू शकतात का पुण्या जिल्ह्याशी भांडायचं असेल कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या तालमीत तयार होणारे आम्ही सगळेजण हा तुम्हाला शब्द देतो की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर भारतीय जनता पार्टीला एक हाती तुम्ही सत्ता या जिल्ह्यामध्ये दिली भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी तुम्ही प्रत्येक निवडणुकीला निवडून दिले तर तुम्हाला तुमच्या हक्काचं वीस टी एम सी पाणी या व्यासपीठावर बसलेला प्रत्येक पोळारी आणण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता विचार आपल्याला करायचा आहे की आपल्याला काय निर्णय घ्यायचा आपल्याला पाणी पाहिजे का नाही आपल्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं का नाही आपला संघर्ष कोणाबरोबर आहे का प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांचा सहभाग असतो त्या निवडणुकीमध्ये सगळेजण एकत्र आमच्या विरोधात येतात का प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जातो का प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त विखे पाटील परिवाराबद्दल विरोध सगळे येतात याच ये एकमेव कारण की कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी या सगळ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढा उभारून नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना वारंवार न्याय दिला म्हणून आम्हाला आज हा त्रास आहे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचा असेल कर्डे साहेब तरी फोडाफाडी करा कुठलं पद पाहिजे असेल तरी फोडाफाडी करा आणि जिल्हा बँकेचं चेअरमन व्हायचा असेल तरी फोडाफाडी करा आणि म्हणून हे आमच्या रक्तात आहे हे आमच्या रक्तात आहे आम्हाला माहिती आहे की कुठंही नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये एक विशिष्ट ताकद आहे ज्यांची इच्छा आहे की हे लोक कधी सत्तेमध्ये येऊ नये पण माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या आशीर्वादाने आम्हाला शिकवलं की आमचं गणित नेहमी कच्चा राहिलेला आहे तुम्ही यापूर्वीचे सगळे दाखले काढा जिल्हा परिषदचे काढा जिल्हा बँकेचे काढा आमचं संख्याबळ कधीच नसतं पण तरी सुद्धा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि चेअरमन हा आमचाच होतो हे या नगर जिल्ह्याच्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वाद आहेत आम्हाला सत्तेपासून बाजून ठेवून या जिल्ह्यामध्ये पुढारी सगळे एकत्रित येऊन सत्तेचा मलाई खाण्यामध्ये व्यस्त राहील मागच्या अडीच वर्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपद आमच्याकडून काढून घेतल्यानंतर या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये झालेला नंगा नाच आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा विरोध हा विरोध कुटुंबाचा नसून हा विरोध त्या कुटुंबाला आहे जो सर्वसामान्य माणसांसाठी झटतो काय दोष होता माझा लोकसभेमध्ये प्रामाणिक प्रचार केला पक्षाचं काम केलं पण फक्त सुजय विखे पाटलाला तिकीट द्यायचं नाही म्हणून या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याच्या पुढाऱ्यांनी मिळून षडयंत्र केलं पण या नगर जिल्ह्याची गोर गरीब जनतेनी माझ्या पाठीशी उभं राहून मला खासदार केलं आणि तुम्ही त्या ठिकाणी मला खासदार केलं ही माझी जबाबदारी आहे की या जिरायत भागातल्या शेतकऱ्यांना शेवटपर्यंत त्यांच्या हक्काचं पाणी दिल्याशिवाय मी थांबणार नाही हा शब्द सुजय विके तुम्हाला या ठिकाणी देतो अनेक लोक चर्चा करतात अनेक लोक म्हणतात खासदार दिसत नाहीत खासदार भेटत नाहीत खासदार पाहायचा असेल नगरचा फ्लायओव्हर पहा त्या फ्लायओव्हर मध्ये तुम्हाला खासदार दिसेल खासदार पाहायचा असेल तर नगरचा बायपास पहा त्या बायपास मध्ये तुम्हाला खासदार दिसेल खासदार पाहायचा असेल तर हा होणारा नगर रस्ता पहा तुम्हाला खासदार दिसेल खासदार दिसत नसेल तर आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये चाळीस ज्येष्ठ नागरिकांना चाळीस हजार साठ वर्षाच्या पुढच्या नागरिकांना आपण जीवनावश्यक वस्तू दिल्या त्यामध्ये खासदार पहा संपर्क करणे आणि विकास करण्यामध्ये मोठा फरक आहे कोणीतरी महापुरुष म्हटले की माणसाची ओळख त्याच्या कर्माने असते माणूस जरी नसता पण त्याच्या कर्माच्या माध्यमातून समाजामध्ये बदल होतो हा फ्लायओव्हर हा बायपास हा नगर कर्माला नसता वयस्वी योजना हे साखळी योजना हे आम्ही केलेले कर्म आहेत ज्याचं फळ आम्ही या गोर गरीब जनतेला देण्याचा प्रयत्न करत आहोत आज या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब पण आहेत बऱ्याच मेहनतीने मला त्यांना खुर्चीवर बसवता आलं कर्डिले साहेब आता आपला हिशोब पूर्ण अनेक लोक मीडियावाले टी व्ही वाले की विखेंनी करडिलेलं पाडलं विखेंनी कर्डिलेचा असा माझ मोडला विकेंनी असं केलं तुम्हाला कल्पना नसते की प्रामाणिकतेने काम केल्यानंतर सुद्धा आरोप सहन करण्याची क्षमता आमच्या कुटुंबाला बऱ्याच वर्षापासून आहे अडीच तीन वर्ष या गोष्टीची आम्ही वाट पाहिली आणि कडिले साहेब या गोष्टीला दुजोरा देतील की मी कडिले साहेबांना नेहमी म्हणायचो की साहेब मला एकदा संधी येऊ द्या मी मला स्वतःला एकदम योग्य पद्धतीने सिद्ध करून दाखवेल की आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो आणि म्हणून कडिले साहेब आता आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना द्या की आता आपलं सगळं मिटलंय आता सगळे एका दोरीत राहायचं आता सगळ्यांनी एका दोरीत राहायचंय आम्ही एक आहोत एक होतोच पण प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सल असते शेवटी प्रत्येक नेत्याचं पुनर्वसन व्हावं असं कार्यकर्त्यांची इच्छा असते आणि मग आज या जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक फार मोठ प्रयत्न मला तुम्हाला प्रश्न विचारायचा पत्रकार आम्हाला विचारतात जिल्हा बँकेमध्ये काय झालं पण कर्डिले साहेब साक्षीदार आहेत राज्याचे महसूल मंत्री ज्या जिल्ह्यामध्ये असतील कर्डिले साहेब त्यांना साधा कोणी फोन केला नाही की साहेब तुमचं काय मत आहे त्यांना कोणी विचारलं नाही की तुम्हाला कोणाला चेअरमन करायचं वाटतं कर्डिले साहेबांना फोन आला नाही की तुमचं काय मत आहे आणि मला कोणी फोन लावतच नाही आणि मग आम्ही विचार केला यार आपल्याला कोणी विचारायला तयार नाही आपण राज्याचे महसूल मंत्री आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत गडिले साहेब आपल्या बरोबर आहेत बाप्पाजी तिकडे बसलेत बाप्पाजीचं फार मोठं योगदान आहे पेपरवाल्यांनी तर विखे पॅटर्न बदलून पिसाळ पॅटर्न केलं आणि मग आम्हाला हा प्रश्न पडला की जर आपल्याला विचारात कोणी नसेल तर आपण एवढे कमकुवत नाही आहोत अजून जिल्ह्यामध्ये की आपण विचाराला भाग पाडू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जे चित्र झालं ते सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जिल्हा बँकेमध्ये सत्ता आणली कडले साहेब चेअरमन झाले आणि आता यापुढे सगळ्या पैशाची जबाबदारी निवडणुकीची कार्यक्रमाची माझ्या लोकसभेची ही आम्ही आता शिवाजीराव कडिले साहेबांवर टाकलेली आहे त्यांनी बँकेतून कर्ज घ्यावं पैसे करावे कशी व्यवस्था करायची त्यांच्याकडे आहे पण सगळी आर्थिक जबाबदारी आता तुम्हाला एशिया खंडाच्या सगळ्या श्रीमंत बँकेचं चेअरमन केले त्यामुळं माझ्या लोकसभेची खर्चाची जबाबदारी देखील करलेले साहेब आता तुम्ही घ्यावी आणि मला सगळ्यांना विनंती करायची की हे सगळं विकास करत असताना माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांनी देखील भविष्यामध्ये एक लक्ष्मण रेखा स्वतःवर आखली पाहिजे नाहीतर सकाळी इकडं फोटो दुपारी तिकडं फोटो संध्याकाळी तिसरीकडं फोटो संघटनेला गर्दीची गरज नाही संघटनेला अजिबात शक्ती प्रदर्शनाची गरज नाही गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक जरी एकनिष्ठ माणूस असला ना तर त्या एकनिष्ठ माणसाच्या जोरावर गावाचं मतदान खेचून येण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हे मला मुद्दा मग तुम्हाला सांगायचं आहे ही संघटनेची ताकद आहे ही आपली ताकद आहे आणि म्हणून भविष्यामध्ये राजकारण करत असताना मतदान टाकत असताना आपला शत्रू कोण कोणचा पक्ष आपल्या मदतीला धावला कोणच्या पक्षाने आपल्या हक्काचं पाणी आपल्याला दिलं कोणचा पक्ष आपल्या भविष्याला पाणी उपलब्ध करून देऊ शकतो याचा विचार या नगर आणि श्रीगोंद्या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी करावा एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपले सगळ्यांचे पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो कृती समितीचे आणि तमाम शेतकरी बांधवांचे ज्यांचं तीस वर्षाचं आंदोलन आज या ठिकाणी कारणी लागलं अशा तमाम सर्व सन्मानिय शेतकऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीचा प्रेम आशीर्वाद आपण माझ्या लोकसभेला माझ्यावर ठेवला येणाऱ्या दोन हजार चोवीसला या संकल्पनेतून की आपल्याला परत एकदा आपल्या हक्कासाठी आपल्या पानासाठी आपल्या न्यायासाठी परत एकदा दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदींना या देशाचं प्रधानमंत्री करायचं आहे हा संकल्प आपण या कार्यक्रमातून घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र